नमस्कार शेतकरी मित्रांनो, यशल शेतीच्या या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि आजचा विषय असा आहे की मिरचीचे बाजारभाव आजचे काय आहेत आपण लाईव्ह पाहणार आहोत। आणि बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की लाईव्ह म्हणजे कसं, तर माझ्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईलवरच आपण पाहणार आहोत लाईव्ह। तर मित्रांनो, लाईव्ह आपल्याकडे बाजारभाव सविस्तर येणार आहेत। तत्पूर्वी विनंती करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा। पुढे एक बेल आयकॉन येईल त्याला पण प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस माझ्या चॅनलमध्ये टाकेन मी त्याचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होत राहील। तर बऱ्याच शेतकऱ्यांना अशी उत्सुकता लागून राहिलेली असते की मिरचीचे भाव काय आहेत। दर आठवड्याला आपण असं ठरवलेलं आहे, दररोजचे बाजारभाव टाकण्यापेक्षा दर आठवड्याला आपण बाजारभाव टाकणार आहोत। तर आजचे बाजारभावसुद्धा उच्चांकी राहिलेले आहेत, ते कशाप्रकारे राहिले तर सुरुवात करूयात। अत्यंत कमी वेळेमध्ये, तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी, तर परळीपासून आपण सुरुवात करूया। परळी बाजार समितीमध्ये या ठिकाणी 50 रुपये बाजारभाव या ठिकाणी आजचा आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जाफराबादचा भाव आहे, जाफराबादमध्ये सुद्धा 45 ते 50 रुपये भाव आजचा राहिलेला आहे। त्याच्यानंतर श्रीगोंदा, जे कुणी शेतकरी असतील श्रीगोंदाला सुद्धा 70 रुपयापर्यंत भाव राहिलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे लातूरचे भाव आहेत, 60 रुपये भाव लातूरला सुद्धा आहे। त्याच्यानंतर भंडाऱ्याला सुद्धा 40 ते 45 रुपये भाव आजचा मिळतोय, भंडाऱ्याला थोडासा कमी भाव। त्याच्यानंतर जळगाव जामोद या ठिकाणचे भावसुद्धा आपल्याकडे आहेत, तर तिथले 80 रुपये भाव सध्या आहेत। त्याच्यानंतर दौंडचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, दौंडचे सुद्धा 70 रुपये भाव आजचे आहेत। त्याच्यानंतर मुंबईचं मार्केट, बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असते की मुंबईला काय भाव चालू आहे, तर मुंबईला सुद्धा 70-75 रुपये भाव सध्या मिरचीला मिळतोय। त्याच्यानंतर जालन्याचे भाव आपल्याकडे आहेत, जालन्याला सुद्धा 50 रुपये भाव आजचा आहे। त्याच्यानंतर राजुरामध्ये सुद्धा 45-50 रुपये भाव मागच्या आठवड्यामध्ये राहिलेला आहे, किंवा आजसुद्धा तेवढाच भाव तिथे मिळालेला आहे। त्याच्यानंतर नंदुरबारला थोडासा कमी भाव असल्यामुळे 30 ते 35 रुपये भाव तिथे मिळतोय, तिथला शेतकरी थोडासा नाराज आहे। त्याच्यानंतर आरोली या ठिकाणचे भावसुद्धा आपल्याकडे आहेत, 35 ते 40 रुपये तिथले सुद्धा भाव आजचे आहेत। त्याच्यानंतर वाशिमला चांगला भाव आहे, 60 रुपये भाव तिथे मिळतोय। त्याच्यानंतर आपल्याकडे औरंगाबादचे भाव आहेत, 55 रुपयापर्यंत भाव तिथले आहेत। त्याच्यानंतर हिंगोलीचे भाव आपल्याकडे आहेत, 40-45 रुपये भाव हिंगोलीला सुद्धा मिळतोय। त्याच्यानंतर सिल्लोड या ठिकाणचे भावसुद्धा 65 ते 70 रुपयापर्यंत आहेत। त्याच्यानंतर पैठण या ठिकाणचे भावसुद्धा 75 ते 80 रुपयापर्यंत आजचे भाव गेलेले आहेत। त्याच्यानंतर माजलगाव, बीड माजलगाव या ठिकाणचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, 60 रुपये भाव तिथे सुद्धा मिळतोय। त्याच्यानंतर धुळेला सुद्धा 40 ते 50 रुपये भाव आजचा मिळतोय, जास्त भाव नसल्यामुळे तिथले जी शेतकरी धुळे नंदुरबार या साईडचे शेतकरी आणि तिथे लागवडसुद्धा जास्त असल्यामुळे तिथे भाव थोडासा आवक वाढली की तिथे भाव नक्कीच त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही। तर उस्मानाबादचे भावसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत, उस्मानाबादला सुद्धा 50 रुपये भाव आजचे उपलब्ध झालेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे बीडचे भाव आहेत, 65 रुपये 60 रुपये भाव तिथे सुद्धा मिळतोय। त्याच्यानंतर साताऱ्याला सुद्धा 40 ते 50 रुपये भाव तिथला सुद्धा आहे। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी चांगले भाव आजचे आहेत, आणखीन सुद्धा आपल्याकडे भाव लाईव्ह येत आहेत। त्याच्यानंतर पालघरला सुद्धा आजचे भाव आलेले आहेत, पालघरचे सुद्धा 70 रुपये भाव आजचे आहेत। त्याच्यानंतर खामगावचे सुद्धा भाव आत्ताच आलेले आहेत, 60 रुपये भाव तिथले सुद्धा आहेत। त्याच्यानंतर वर्ध्याचे सुद्धा भाव आपल्याकडे आहेत, वर्ध्याला सुद्धा या ठिकाणी 50 रुपये भाव आजचे आहेत। त्याच्यानंतर रामटेक या ठिकाणचे सुद्धा आपल्याकडे भाव उपलब्ध झालेले आहेत, रामटेकला सुद्धा 45 रुपये भाव तिथे सुद्धा उपलब्ध आहे। त्याच्यानंतर चंद्रपूरला सुद्धा 40-45 रुपये भाव आहे। त्याच्यानंतर जामनेर या ठिकाणचे भाव सुद्धा उपलब्ध झालेले आहेत, 55 रुपये भाव जामनेरचे सुद्धा आहेत। सुरतला म्हणाल तर सुरतला सुद्धा 40-45 रुपये भाव आजचा आहे। त्याच्यानंतर अकोले या ठिकाणचे जे कोणी शेतकरी असतील अकोलेला सुद्धा 55 ते 50-55 रुपये भाव आजचा आहे। त्याच्यानंतर नगरला सुद्धा 50 रुपयापर्यंत भाव आजचा आहे। त्याच्यानंतर नांदेडचे जे कोणी शेतकरी असतील तिथे सुद्धा 40-45 रुपये भाव आजचा मिळतोय। त्याच्यानंतर लोणार या ठिकाणचे लोणार सरोवर तुम्ही ऐकलं असेल, लोणारचे सुद्धा भाव आपल्याकडे आलेले आहेत, तिथले सुद्धा 60-65 रुपये भाव आजचे मिळत आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे करमाळ्याचे भाव आलेले आहेत, करमाळ्याला सुद्धा 60 रुपये भाव आहे। अकलूजचे भाव सुद्धा आहेत, अकलूजला सुद्धा 50 रुपयापर्यंत भाव तिथला मिळतोय। त्याच्यानंतर नागपूरचे भाव सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, नागपूरला सुद्धा 50 रुपये भाव तिथले सुद्धा आहेत। त्याच्यानंतर साखरीचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, साखरीला सुद्धा 50 रुपयापर्यंत भाव तिथे सुद्धा आहे। त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणचे भाव आपल्याकडे उपलब्ध व्हायचे राहिलेले आहेत। अजून आंबड या ठिकाणचे भाव आत्ताच फ्लॅट झालेले आहेत, आंबडला सुद्धा 45-40-45 रुपये भाव आजचा मिळतोय। त्याच्यानंतर कल्याणचे भाव, कल्याणला सुद्धा 60 रुपये भाव आजचा मिळतोय। त्याच्यानंतर डहाणू या ठिकाणचे भाव 65 ते 70 रुपये आहेत। त्याच्यानंतर तुळजापूरला सुद्धा 45 ते 50 रुपये भाव मिळतोय। त्याच्यानंतर पंढरपूरचा सुद्धा 40-45 रुपये भाव आजचा आहे। त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणचे परभणीचे भाव आत्ताच फ्लॅट झाले आहेत, परभणीला सुद्धा 50 रुपये 45 रुपये भाव आजचा मिळतोय। त्याच्यानंतर
चाकण या ठिकाणचे भाव सुद्धा आताच फ्लॅश झालेले आहेत. चाकणचे सुद्धा 65 रुपये भाव तिथे सुद्धा आजचा तुम्हाला मिळालेला आहे किंवा मिळणार आहे, आणि उद्या सुद्धा तेवढाच भाव राहील अशी एक आशा आहे. त्याच्यानंतर अमरावतीचे भाव सुद्धा आपल्याकडे आले आहेत, 40-45 रुपये भाव अमरावतीला सुद्धा आहे, आणि बारामतीला सुद्धा आजचे बारामतीचे भाव सुद्धा 60 ते 65 रुपये किंवा 60 रुपये सरासरी तुम्ही धरून चाललं तर तिथले 60 रुपये भाव आहेत. त्याच्यानंतर उदगीरचे भाव सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, 50 रुपये भाव उदगीरला सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बारशीचे भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, बारशीला सुद्धा 50 रुपये भाव आजचा आहे. त्याच्यानंतर औषधाचे भाव आत्ताच फ्लॅश झाले आहेत, 40-45 रुपये भाव आत्ता आलेला आहे. त्याच्यानंतर भुसावळचे भाव आत्ताच फ्लॅश झालेले आहेत, 40 ते 45 रुपये भाव भुसावळला सुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे वाणगावचे जे कोण शेतकरी असतील तिथेसुद्धा 65 ते 70 रुपये भाव तिथले फ्लॅश झालेत. मेहकरचे सुद्धा भाव आपल्याकडे आलेले आहेत, मेहकरला सुद्धा 40-45 रुपये भाव आजचा मिरचीला हिरव्या मिरचीचा राहिलेला आहे. आणि आणखीन सुद्धा सेलू या ठिकाणचे भाव आपल्याकडे उपलब्ध झाले, सेलूला सुद्धा 60 रुपये भाव. पुणे ग्रामीण या ठिकाणचे सुद्धा भाव आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, 70 ते 75 रुपयापर्यंत हायेस्ट भाव मिरचीची G4 क्वालिटी असेल, चमकदार क्वालिटी आणि थोडीशी आकूड क्वालिटी आणि चमक त्याच्यावरती असली की तुम्हाला भाव 100% तुम्हाला मिळणार आहे. आणि ती चमक कशाप्रकारे आपल्याला आणता येईल हे आपण शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणखीनसुद्धा बऱ्याच ठिकाणचे भाव आपल्याकडे आलेले आहेत. आणखीनसुद्धा यवतमाळचे भाव आपल्याकडे आत्ताच आलेले आहेत, यवतमाळला सुद्धा 35 ते 40 रुपये भाव आजचा आहे. त्याच्यानंतर नाशिकचे भावसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, नाशिकला सुद्धा 50 रुपये भाव आजचा मिळतोय. त्याच्यानंतर डहाणूचे भाव आपल्याकडे आहेत, डहाणूचे भाव तुम्हाला सांगितलेले 70 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर कंधारचे भावसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत, कंधारलासुद्धा 45 रुपये भाव आजचा मिळतोय. त्याच्यानंतर किनवट या ठिकाणचे जे कोणी शेतकरी असतील किनवटलासुद्धा 40-45 रुपये भाव आजचा मिळतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणचे भाव पुणे खडकी या ठिकाणचे भाव 50 रुपये आजचे आहेत. त्याच्यानंतर वाई या ठिकाणचे भावसुद्धा आत्ताच फ्लॅश झाले आहेत, वाईचे 55 रुपयापर्यंत 50-55 रुपयापर्यंत भाव आजचे आहेत. गंगापूरचे भाव आपल्याकडे आत्ताच फ्लॅश झाले आहेत, गंगापूर 50 रुपये, बुलढाणा 45 ते 50 रुपये. त्याच्यानंतर शिर्डीचे भाव आपल्याकडे आलेले आहेत, 45 ते 50 रुपये भाव शिर्डीसुद्धा आजचे आहेत. आणि बऱ्याच ठिकाणचे भाव आणखीनसुद्धा सांगायचे राहिलेले आहेत, तर बरेच ठिकाणचे भाव आणखीनसुद्धा सांगायचे राहिले आहेत. मित्रांनो, जामखेडचे भाव 40-45, ठाणेचे भाव 50 ते 60 रुपये आजचे आहेत. त्याच्यानंतर फलटणचे भाव 65 ते 70 रुपये आजचे आहेत. मित्रांनो, तर एवढे भाव आपल्याकडे सध्या उपलब्ध झालेले आहेत. आणि काय असतं मित्रांनो, ज्यावेळेला आपण ठोक विक्री करतो त्यावेळेला ठोक विक्री करत असताना मिरचीचे बाजारभाव त्या ठिकाणी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मिळत नाही. आणि ज्यावेळेस शेतकरी स्वतः विकेल, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये बसून स्वतः मिरची विकाल आणि तुमच्याकडे जर जास्त मिरची असेल तर तुमची मिरची तेवढी विकली जाणार नाही, तुम्हाला थोडासा भाव कमीच मिळणार आहे. आणि तुम्ही जर थोडी मिरची लावली आणि स्वतः बसून विकली तर तुम्हाला कमीत कमी आता समजा तुमची 40 रुपये किलोप्रमाणे मिरची जाते ठोकमध्ये, तर तुम्हाला जवळजवळ 60 ते 70-80 तुम्ही स्वतः जर विकली तर 60 ते 60 रुपयापर्यंत तरी कमीत कमी तुमची मिरची तुम्ही विकू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मिरचीचे बाजारभाव तुम्हाला कसे वाटले? तर दर आठवड्याला दर शनिवारी आपण मिरचीचे बाजारभावाविषयी व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या रुपये तेवढंच. जय जवान, जय किसान.